महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल तर तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे जागा वाटप जवळजवळ फायनल झालेलं आहे याच जागा वाटपाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत पण जागा वाटपाच्या या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्वाचं विधान केलं की मुख्यमंत्रीपदावेळी आमच्या माणसांना त्याग करावा लागला आता तुम्ही झुकत माप घ्या असा सल्ला त्यांनी दिलाय थोडक्यात अमित शहा यांनी या विधानातून दोन गोष्टी हायलाईट केल्या एक म्हणजे आमच्या माणसांना त्याग करावा लागला याचा अर्थ फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला दुसरं म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची शक्यता यामुळे आता एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी कमी जागा दिल्या जाणार असल्याची चिंताही या पक्षाला सतावती यामुळे दोन वर्षापूर्वी मोठ्या मानापानात शिंदेच्या गळ्यात भाजपनं मुख्यमंत्री पदाची माळ घातली त्याच एकनाथ शिंदेची लाड आता संपलेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे महायुतीत शिंदेच्या समोर नेमकी कोणती आव्हानं आहेत नेमकं काय राजकारण सुरू आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगाव गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्री पदावरून राजकारण सुरू आहे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित महाराष्ट्रातील नेत्यांसोबत महत्वाच्या बैठका पार पडल्या आहेत एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ उद्देशून असं म्हणाले की शिंदेजी देशात पंतप्रधान मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्वाची पदे आहेत बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पद फक्त व्यवस्था आहेत ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला या विधानाचा आधार घेतला तर स्पष्ट आहे की शिंदेंना आपली बार्गेनिंग पॉवर टिकून ठेवणं अवघड आहे एकतर त्यांना जागा वाटपात तडजोड करावी लागणार आहे जी माहिती बातम्यांमध्ये दिली जाते ते पाहिल्यास महायुतीच्या जागा वाटपात भाजप स्वतःकडे एकशे अठ्ठावन्न जागा घेणार आहे तर शिंदेच्या सेनेला सत्तर जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पन्नास जागा मिळणार असल्याचा दावा केला जातोय इतकंच नाही तर शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही असंही म्हटलं जातंय याच चर्चांवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्याशी अमित शहा काय बोलले माहित नाही पण कार्यकर्त्यांची भावना आहे की एकशे तेरा आमदारांच्या पक्षाचा नेता उपमुख्यमंत्री आहेत म्हणून सरकारने जास्तीत जास्त झुक्तमाप मोठ्या पक्षाला द्यायला हवं म्हणजे जागा वाटपात भाजप स्वतःकडे जास्तीत जास्त, जास्त जागा घेईल आणि मुख्यमंत्रीपद सुद्धा सोडणार नाही कारण दोन हजार बावीस मध्ये परिस्थिती वेगळी होती शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले भाजपचे राज्यातील दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं छातीवर दगड ठेवून आम्ही हा निर्णय स्वीकारला असे त्यानंतर काही दिवसांनी चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात म्हणाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याचाच अर्थ जास्त आमदार असूनही भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची सल नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अजूनही आहेच म्हणून आता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याशिवाय दुसरा पर्यायही नाहीये आणि हेही लक्षात घ्यावं लागेल की युत्या आघाड्यांमध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षावर अवलंबित्व ठेवून पक्षाचा गाडा हकलत असेल तर अशा राजकीय तडजोडी या स्वीकाराव्या लागतात दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर भाजपला सत्तेत घेण्यासाठी शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं होतं त्याचप्रमाणे भाजपचा पाठिंबा मिळवणं शिंदेंनाही गरजेचं होतं शिवसेनेत फूट पडली त्यात ठाकरेंना पाय उतार व्हावं लागलं ठाकरेंना शह देता आला सेनेची ताकद विभागली सत्तेत येता आलं असे ठळक फायदे भाजपला नक्कीच झाले मात्र याशिवाय एकनाथ शिंदेंचा मनावा तसा फायदा भाजपला झाला नाही हे निर्विवाद सत्य आहे सुरुवातीला शिंदे सेनेचं राजकारण भाजपच्या पाठिंब्यावर राहिलेलं दिसून आलं बंडाच्या वेळेस आमच्या पाठीशी महाशक्ती असल्याचं विधान त्यांनी केलं होतं ही महाशक्ती म्हणजे भाजप असं नंतर स्पष्ट झालं मधल्या काळात शिंदेना राजकारण भाजपवरचं अवलंबित्व कमी करता आलं नव्हतं पण कालांतराने शिंदे स्वतंत्रपणे भूमिका घ्यायला लागले गेल्या दोन वर्षात शिंदेंनी आपलं मुख्यमंत्रीपद टिकून ठेवणं आणि उद्धव ठाकरेंवर टीका करणं आमचं बंड कसं यशस्वी होतं आणि आम्ही बाळासाहेबांचे आनंद दिघेंचे सच्चे शिवसैनिक होतो असं वारं वारंवार बोलून दाखवलं हो या पलीकडे भाजपच्या फायद्याच्या कोणत्याच कृती त्यांनी केल्या नाहीत सुरुवातीला आमचं नेतृत्व मोदी आणि फडणवीसच करतात असं शिंदे वारंवार बोलत असायचे मात्र अलीकडे त्यांची तशी विधानही बंद झाली उलट स्वतंत्रपणे आपला अजेंडा सेट करण्यात शिंदे गुंतल्याचं दिसत आहेत याचं एक उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या काळात भाजप आणि देवेंद्र फडणवीस कमालीचे टार्गेट झालेत पण सत्तेत असूनही मुख्यमंत्री पदावर असूनही एकनाथ शिंदे मात्र सेफ राहिले मराठा आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकट्यानेच सामोरं गेले असं चित्र निर्माण झालं किंवा ते तसे निर्माण केलं गेलं मराठा समाजानं मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाद्वारे ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्रॉंग मराठा लीडर म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत होते याच प्रयत्नांचा भाग म्हणजे स्वतः आंतरवलीला जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी जाणं तर कधी उदय सामंत गिरीश महाजन संदीपान भुमरे यांना जरांगेंकडे पाठवणं मनोज जरांगेंचं मुंबईच्या वेशीवर आलेलं आंदोलन थांबवणं आवेशानं भाषण करणं जाहीरपणे छत्रपती शिवरायांची शपथ घेणं यातून एकनाथ शिंदे यांचं महायुतीमध्ये शक्तिशाली मराठा नेते आहेत अशी प्रतिमा निर्माण करण्यात आल्याचा संदेश दिल्लीश्वरांकडे गेला या घडामोडींवरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीनबोल्ड झालं असल्याचं वक्तव्य केलं होतं इतकंच नाही तर अलीकडे एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे यांची भेटही घेतली होती इतकंच काय तर मध्यंतरी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री केवळ जरांगे यांच्या स्थलावर नसतात ते केवळ मराठ्यांचंच ऐकतात दुसरं कोणाचंही नाही अशी टीका केली होती थोडक्यात के या दरम्यान मराठा समाजाला एक पूरक राजकारण करण्यामुळे शिंदे सेफ राहिले मात्र यात देवेंद्र फडणवीस डॅमेज झाले महायुती सरकारवर टीका करताना जरांगे पाटील एकनाथ शिंदेविषयी जपून बोलतात पण तेच फडणवीसांवर विखारी टीका करताना दिसतात अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या किंवा फडणवीसांच्या पाठीशी राहणं मस्त होतं मात्र तसं दिसून आलं नाही या उलट जरांगेंच्या बाबत सौम्य भूमिका घेत एकनाथ शिंदे स्वतःला मराठा नेते म्हणून एस्टॅब्लिश करत राहिले याबाबतची नाराजी देखील भाजप श्रेष्ठींची असू शकते एकंदरीतच जागा वाटपाच्या चर्चेत शिंदेंना तडजोड करण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाहून भाजपाने केलेल्या त्यागाची जाणीव करून देण्यासाठी अमित शहा यांनी केलेलं विधान महत्वाचं ठरतं पण यामुळे महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील असा अंदाज आता व्यक्त केला जातोय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका